आणि पृथ्वीराज मोहोळ साकेत यादव. युवा नेते माजी स्वीकृत सदस्य संदीप भाव सुधीर भाऊ गलांडे आपल्या देखील या ठिकाणी सदस्य स्वागत. पुणे महानगरपालिका वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य अरविंद भाऊ गोरे आपल्या देखील या ठिकाणी सदस्य स्वागत. विशाल दरगुडे पत्रकार यांचं या ठिकाणी स्वागत. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर. यानंतर आजच्या कुस्तीचे मानकरी आदम शेख यांचा सन्मान स्थायी समितीचे अध्यक्ष योगेशजी मुळी व नगरसेवक संदीप जराड यांच्या शुभ हस्ते करण्यात येते. डोळ्यात जोरात ताळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करेल. पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा अशी बालारती शेख यांचे पिताश्री यांचा सन्मान व्यासपीठावरती झालेला आहे. आयोजकांचे मनापासून धन्यवाद. ब्याण्णवचे बक्षीस वितरणासाठी स्टेजच्या समोर येऊन थांबायचे. आपचे मागणे संकेत शेडगे युवराज खोपडे आणि सागर मराठे शंकर माने समोर येऊन थांबायचे. एक मिनिट. शंकर माने लाल पट्टी राजू तांगडे निळी पट्टी मातीवरचे 92 किलो फायनल पटकन तयारी करून मातीच्या कड्यावर बोला. तांबडी पट्टी विरुद्ध राजू तांगडे निळी पट्टी आणि 97 किलो अक्षय गरुड तांबडी पट्टी विरुद्ध अनिल ब्राह्मणे आंबटी पट्टी 97 किलो माती वाघ तयारीला ना. अग्निशामक दलाचे जवान आमचे मार्गदर्शक सामान्य प्रतिभाव पवार साखीत यादवानी पृथ्वीराज मोहन 10 किलो कुमार गटात पृथ्वीराज मोहन आणि असा डाव बच गया उपमहाराष्ट्र केसरी राजाभाऊ मोहन यांचा चिरंजीव साकेत यादव श्यामराव यादव यांचा चिरंजीव दोन पैलवानांची मुलं अशी कुस्ती चालू आहे. अशा तब्येती प्रत्येकाच्या घरात पाहिजे असं वाटतं. मन संवर्धन त्याचबरोबर मन संवर्धन कर्दान खेत चालू आहे. युवा नेते श्रीधर गांधी आपले व्यासपीठावर त्यांना बनवायचे आपले स्वागत. बरोबर राहुल दळवी युवा नेते आपण कृपया व्यासपीठावर त्यांना बनवू. शंकर माने लालपट्टी राजू तांगडे निळी पट्टी चला पटकन पांडवभाव खाणेकर आपला गळा सुरू करा. मातीचा खडा अक्षय गरुड लालपट्टी अनिल ब्राह्मणे निळी पट्टी
अक्षय गरुड लालपट्टी अनिल ब्राह्मणी नीलपट्टी सत्यान्न गुलू फायनल आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला पृथ्वीराज मोह रौप्य पदक साक्षी यादव हंगेश्वर बक्षीस वितरणाचा